उद्धव ठाकरेंनी भाजपवर तुफान टीका केली आहे. भ्रष्टाचारी गोळा करणारी भाजपची कचरा गाडी, भेदभाव करणाऱ्या मोदींनी शेतकरी गुजरातला पाठवणार. भेदभाव करणाऱ्या मोदींना शेतकरी गुजरातला पाठवणार. खोट्या डिग्रीसाठी खोटी वंशावळ आणू नका. तुमच्या आजोबांनी देशासाठी काय केलं दाखवा, असा देखील सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. कचरा गाडी येते ना कचरा करायला, गोळा करायला, तशी भाजपची गाडी फिरते. कोण भ्रष्टाचारी आहेत घ्या इकडे घ्या, मग सगळे एकत्र करून घेऊन जातात. मग त्यांना विचारतात, हा काय बोलो इसका कितना घोटाळा आहे, इसका 5 करोड काय, चल लात मारून हाकलून दे, 5 कोटीचा काय घोटाळा आहे, इसका कितना आहे, इसका भाय 50 कोटी काय, जरा थोडा बाजू में रखो, इसका कितना आहे 100 कोटी, थोडं इधर लो, पुन्हा येईन. मुख्यमंत्री होतो चपरासी झालो तरी चालेल, पण मी पुन्हा येईन. मग हे तुम्हाला पटतंय? मग आमच्याकडे तुम्ही बोट दाखवता काय? आम्ही घराणेशाही केली. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करण्यासाठी लढतोय, शरद पवार सुप्रिया सुळेला मुख्यमंत्री करण्यासाठी लढतायत. अहो निदान आम्ही आमच्या मुलांसाठी लढतोय, आणि मुख्यमंत्री करायचं नाही ते जनता ठरवेल, पण तुम्ही स्वतः किती वेळेला नवरदेव बनून बोलल्यावर चढणार ते पहिले सांगा. प्रत्येक वेळेला निवडणूक आली का मोदी बाबा तयार मुंडवळ्या लावून मीच तिकडे पाठवरती चढणार. मोदी तुमची तुम्ही वंशावळ घेऊन या, गेल्या पुढच्या गेल्या 7 पिढ्यांची मी माझी घेऊन येतो. माझे वडील कोण, माझे आजोबा कोण, आजोबांचे वडील कोण, त्यांचे वडील कोण, त्यांनी काय काय महाराष्ट्रासाठी केले, मी काय करतोय, माझा मुलगा काय करतोय. मोदीजी तुम्ही तुमची वंशावळ घेऊन या आणि दाखवा, एकदा खरी काहीतरी दाखवा, नकली डिग्री सारखी नकली वंशावळ घेऊन येऊ नका. कधीतरी सांगता तुम्ही रेल्वे स्टेशनवरती चहा विकत होतात, कधीतरी सांगता हिमालयामध्ये गेलो होतो, कधीतरी सांगता बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धात होते. वाटेल ते जे तोंडात येईल ते थापा मारतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.